नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लात सव मी शिवानी तुम्हा सर्वांसाठी आज काहीतरी मस्त वेगळी आणि चटपटीत अशी आपली रेसिपी घेऊन आली आहे संध्याकाळी जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला काहीतरी वेगळं हवं आहे तर त्यावेळी तुम्ही ही मस्त अशी रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये बनवू शकता चला तर आता इथं आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके हे मोठे असे तांदूळ घेतले तुम्ही जर दिल्ली राईस बासमती किंवा तुम्ही जर नॉर्मली जो घरी वापरता तो जरी वापरा तरी देखील चालेल तर तांदूळ आता आपण स्वच्छ असा धुवून घ्यायचा तांदळावरती बरेचसे केमिकल्स असतात त्यामुळे तो स्वच्छ चोळून धुवायचा ह्यामुळं केमिकल्स तर बाहेर निघून जातातच त्याबरोबर आपला तांदूळ किंवा जो काही रेसिपी आहे ते अगदी छान पांढरे शुभ्र होते तर आता ह्यातलं पाणी एकदा काढून घेतले तर दोनदा मी हे स्वच्छ धुवून घेते याआधी देखील आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा सोप्या सोप्या रेसिपी टाकल्या होत्या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा दोनदा तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून आपण भिजत ठेवलं तोपर्यंत पुढची कुर्ती करूयात तर इथं बघा मी गॅसवरती कुकर ठेवल्या कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक छोटा तुकडा दालचिनीचा दोन ते तीन आपण आता इथं लवंगा घालणार आहोत दोन काळ्या मिऱ्या वापरल्यात मी त्यानंतर दोन ते तीन पण आपण तमालपत्रीची घालायची आणि हा खडा मसाला सुरुवातीला आपण एक ते दोन मिनिटं तेलावरती छान परतवून घ्यायचा जेणेकरून ह्याचा जो काही फ्लेवर आहे तो छान असा आपल्या तेलामध्ये उतरेल तर हे सगळं छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता मी अर्धी वाटी इतके हे मटार घेतलेत हे ताजे मटार आहेत तर तुमच्याकडे मटार नसेल तुम्ही ना नाही घातले तरी देखील चालेल आणि त्यानंतर दोन मिडियम साईजचे हुब्या आकारात चिरले कांदे घातलेत मटार आणि कांदा आपण छान तेलावरती परतवून घेणार आहोत इथे फ्रोझन मटारचा वापर केला तरी देखील चालूच शकेल हे एक दोन ते तीन मिनिटं आपण तेलावरती परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये एक मिडीयम साईजचं सा वांग होतं माझ्याकडं त्याचे बारीक बारीक अशा पद्धतीने काप करून घेतले होते ह्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर होतो एक हिरवी मिरची मी हुब्या आकारामध्ये कट करून घातले एक मिडियम साईजचा बटाटा त्याच्यावरती साल काढून बारीक चिरून घातलाय सिमला मिरचीचे बारीक काप करून घातलेत त्यानंतर कोबी घेतलाय हा हुबा चिरेला कोबी आहे तुम्हाला जर आणखी जास्त भाज्या कळली जसं की गाजर असेल फरसबी असेल तर तुम्ही घालू शकता फ्लॉवर देखील घाता तरी देखील चालेल जितक्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घाल तितकीच ही आपली रेसिपी हेल्दी होते आणि त्याबरोबर अगदी मस्त देखील लागते संध्याकाळी बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटा येतो आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी छान खायचं असतं तर तुम्ही हे सगळं घालून याच्यामध्ये मस्त अशी रेसिपी बनवू शकता ह्यातला एखादा पदार्थ नसाल तर तुम्ही स्किप जरी केला तरी देखील चालू शकेल तर आता बघा हे तेलावरती आपण एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं ह्या सगळ्या भाज्या काही आपल्याला फार वेळ शिजवून घ्यायच्या नाहीत फक्त आपण ह्या तेलावरती परतवून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा इथं मी आलं लसणाची पेस्ट घातली ही देखील आपण ह्या सोबत परतवून घेऊयात हे सगळं आता बघा मी एक ते दोन मिनटं छान मिडियम गॅसवरती परतवून घेतले त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये मसाला घालणार आहे तर आता आपण अगदी इन्स्टंट रेसिपी करतो म्हणून ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाल्याचा वापर करते तर एक पॅकेट मॅगी मसाला वापरते ज्यांना मॅगी मसाला आवडत नाही त्याने इथं एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड देखील वापरू शकता पण संध्याकाळी बऱ्याचदा कंटाळा येतो आणि तोच तोच भात खाऊन कंटाळला असाल तर अशा भरपूर भाज्यांसोबत मॅगी मसाला असेल तर खूप छान तव येते आणि पटकन हा आपली रेसिपी संपते आपण नेहमीच मसाले कर तोस तोस भात करत असतोस पण आजचा भात थोडासा वेगळा आहे त्यामुळे मी हा रेसिपी ही किंवा हा मसाला वापरला आहे हा मसाला तर आपण एक ते दोन मिनटं भाज्यांबरोबर परतवून घ्यायचा मसाला घातल्यानंतर मी गॅस अगदी बारीक केलेला आहे दुसरा कोणताच मसाला वापरला नाही आहे मी आता ह्यामध्ये आपण जे मगाचे तांदूळ भिजवून ठेवले होते त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि तांदूळ नेतून आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण भाज्या वगैरे तेलामध्ये परतवूपर्यंतच फक्त आपण तांदूळ भिजवून घेतलाय फार आधी वेळ देखील आपण तांदूळ भिजवणार नाहीयेत आता हा सगळा छान असं परतवून घ्यायचं यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे बाकी काहीच घातलं नाही आहे फक्त आपण मॅगी मसाला वापरला यानं काय होतो अगदी छान टेस्ट येते लहान मुलं तर अगदी आवडीनं चाटून पुसून घातील इतकी मस्त असा हा राईस तयार होतो तर बघा किती मस्त असा कलर देखील आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाण्याचं प्रमाण किती आहे हे देखील मी तुम्हाला सांगते पण त्याआधी आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ इथे एक टीप सांगते आपण मॅगी मसाला घातलाय त्यामध्ये देखील मीठ मीठ असतं त्यामुळे अंदाज घेऊन घालायचं एक वाटी आपण तांदूळ घेतला होता त्यामुळे आपण दोन वाटी इतकं पाणी घालतोय जर तुम्हाला थोडासा आणखीन जास्त मऊ भात हवा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घालू शकता आता इथं मी गॅस अगदी बारीक केली आणि ह्यामध्ये मी दोन चमचे इतकं साजूक तूप घालते साजूक तूप घातल्यामुळे होतं संपूर्ण भाताला हे तूप आत्ताच लागतं नंतर भातावर तूप घालायची देखील गरज लागत नाही भात अगदी सुटा सुटा होतो आणि खूप मस्त असा भात लागतो त्यामुळे इथं मी तूप घालते तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल आता पाणी घालूयात तर इथं बघा मी पाणी घालताना गरम पाणी घातले दोन वाटे इतकं पाणी घातले गरम पाणी घातल्यामुळे आता भात अगदी पटकन शिजतो पण मगाशी देखील तो भिजवून घेतला होता आता त्यानंतर गरम पाणी घातले त्यामुळे घातो अगदी पटकन असा हा भात शिजतो फार वेळ हा भात करायला लागत नाही त्यामुळे गडबडीच्या वेळ असाल किंवा तुम्हाला दमून आला असाल त्यावेळी हा मस्त असा राईस बनवू शकता आता हे सगळं छान मिक्स करायचं पाण्याला पहिल्यांदा उखळी काढून घ्यायची आणि मगच झाकण लावायचं आता बघा पाण्याला उखळी आलेली आहे तर आता आपण झाकण लावून गॅस मिडियम करून ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये हा भात आरामात होतो कारण भात भातामध्ये गरम पाणी घातलंय आणि त्याबरोबर भात भिजवून देखील घेतला होता दोन शिट्टे झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि कुकर थंड झाल्यानंतर आता आपण झाकण काढून बघूयात जेव्हा भात होत होता तेव्हा मस्त असा सुवास सगळीकडे पसरला होता वाव अगदी खूपच सुंदर दिसतोय हा राईस आता हा आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊयात जेणेकरून ज्या काही वरती भाज्या आहेत त्या सगळीकडे छान अशा मिक्स होतील अगदी छान आणि अगदी मस्त मौसूद भात तयार झाला त्याबरोबरच सुटा देखील भात तयार झालेला आहे जर तुम्हाला भारच मोकळा मोकळा भात हवा असेल तर तुम्ही काय करू शकता वरती देखील हा भात करू शकता जसं की एका कुकरच्या भांड्यामध्ये करण्यापेक्षा एखाद्या कढईमध्ये देखील करू शकता तर आजची तुम्हाला माझी अशी मस्त अशी मिक्स व्हेजिटेबल मॅगी राईस कसा वाटला मला जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशी मला खात्री आहे जर रेसिपी आवडली आणि करून बघितली तर छान कमेंट करायला विसरू नका चला तर भेटत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खात राहा स्वतःची काळजी घेत राहा